पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे क्रीडा महोत्सव 2024 ची शानदार सुरुवात। महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालयामार्फत आयोजित महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ रौप्य क्रीडा महोत्सव 2024 ची शानदार सुरुवात दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड येथील भव्य पटांगणात करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रौप्य क्रीडा महोत्सव 2024 चे उद्घाटन माननीय आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अर्जुन पुरस्कार विजेती भारतीय खो खो कर्णधार सौ सारिका काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। या स्पर्धेत 23 विद्यापीठातील स्पर्धकांनी उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली। यावेळी सौ सारिका काळे, माननीय आमदार भरत गोगावले व शरद बनसोडे यांनी क्रीडाज्योत पेटवली। या कार्यक्रमासाठी माननीय आमदार भरत गोगावले, सौ सारिका काळे, कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे, मुख्य क्रीडा समन्वयक शिवाजी कराड सर, कुलसचिव अरविंद केवळेकर, डॉक्टर मनोज रुढी, ओमकार अंबपकर, अधिष्ठाता एस एल नलबरे सर, पोरे सर, विठ्ठल नाईक सर, दयानंद कांबळे सर, प्रमोद घोसाळकर उपस्थित होते। या स्पर्धा दिनांक 3 ते 7 फेब्रुवारी 2024 दरम्यान संपन्न होणार आहेत। या महोत्सवात कबड्डी, खो खो, फुटबॉल आणि बुद्धिबळ या खेळांचा समावेश होणार आहे। महाराष्ट्रातील 23 विद्यापीठांतील अंदाजे 2000 विद्यार्थी, 500 संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक सहभागी होणार आहेत। माननीय राज्यपाल कार्यालय राजभवन यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षण समितीच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे व माननीय कुलसचिव डॉक्टर अरविंद केवळेकर, मुख्य क्रीडा समन्वयक प्राचार्य डॉक्टर शिवाजी कराड यांच्या निर्देशनानुसार या क्रीडा महोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरवण्याची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे। या क्रीडा महोत्सवातील विविध प्रकारची क्रीडा मैदाने तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहेत। राम भोसलेकर सह निलिमा झिंजे, ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, माणगाव।